त्याच्याखाली येणार आहेत. ज्या पद्धतीने हे सगळे अधिकार त्यांना दिले जाणार आहेत प्रीपेडचे, सरकार काय करतंय? सरकारचं काम नाही का की ह्या मूलभूत गरजा आहेत त्या द्यायच्या? म्हणून तर वेलफेअर स्टेट आहे आपलं. आपल्या घटनेप्रमाणे आपण सगळे आपले अधिकार त्यांना द्यायला जर सुरुवात केली तर उद्या हे येईल, इलेक्ट्रिसिटीचे येईल, स्मार्ट मीटर येतील, उद्या पाण्याचे मीटर सुद्धा त्यांना दिले जातील आणि सांडपाण्याचं पण दिलं जाईल. तुम्ही तुमच्या बाथरूममध्ये किती काय घाण करणार आहात त्याच्यावर मीटर लावतील. आणि मग जर असं होत असेल या त्याच्यामध्ये दोन तीन विभाग आहेत हे जे आहे 12,000 रुपये जे याची कवी आहे त्याच्या उत्तरामध्ये तुम्ही दिलंय केंद्र सरकार त्याचं हे करणार आहे. परंतु आपल्याला हे माहिती आहे, आपण याचे सगळे भय आहोत, सगळे ज्ञात आहोत. हे पैसे शेवटी हे ग्राहकाकडनं वसूल केले जाणार आहेत. कारण आजच हे मीटर बसवण्यापूर्वी ऑलरेडी 30% ही विजेच्या बिलामध्ये वाढ केलेली आहे. नंबर दोन, हे जे कोण नागार्जुन कंपनी आहे जे हे मीटर पुरवले जाणार आहेत किंवा ज्यांच्या यांच्या अदानींच्या कंपनी मार्फत हे लावले जाणार आहेत, किती स्मार्टली हे याच्यात केलंय ते लावणार. फक्त मेंटेनन्स कोण करणार? तर आमचं सरकार. मग ते बिघडलं तर ते करणार नाहीत. मलिदा खायला पैसे घ्यायला ते, आणि मात्र त्याच्यावर खर्च जो आहे त्याला रिपेअरचा जो खर्च आहे तो मात्र त्यांनी करायचा नाही, असं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. माझी विनंती राहील की ही सर्व जनतेची लूट करून एका विशिष्ट समूहाला, एका विशिष्ट व्यापाऱ्याला, एका विशिष्ट उद्योजकाला हा फायदा देण्याचा जो प्रयत्न केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि नक्कीच केंद्र सरकारवर ह्याचा ठपका जातो. माझी विनंती राहील राज्य सरकारला, तमिळनाडूमध्ये त्यांनी विरोध केलेला आहे, आपल्याच राज्याचं म्हणायचं तर तिथे प्रीपेड विरोध ह्याला नागपूरला विरोध केलेला आहे लोकांनी. आपण त्याच्यामध्ये काहीतरी इंटरव्ह्यून केला आणि सांगितलं की ते लावले जाणार नाहीत. माझी या ठिकाणी मागणी स्पष्टपणे अशी आहे, हे प्रीपेड जे काही हे स्मार्ट ह्याचे आहेत मीटर ते लावले जाऊ नयेत. आता किती सोजवळपणे तुम्ही सांगितलं त्याचा खर्च आमच्यावर नाही, तरी तो येणार आहे. ही गोष्ट रायटिंग ऑन द वॉल ज्याला म्हणतो अधोरेखित आहे, जरी ते उत्तरात नसले तरी. आणि उद्या आपण या सगळ्या मीटरच्या नंतर हा सर्वसामान्य जो नागरिक आहे तो इतका भरडला जाणार आहे महाराष्ट्राचा. एकट्या मुंबईमध्ये 10.5 लाख मीटर आहेत, एका ठाणे जिल्ह्यामध्ये 63 लाख आहेत, पुणे जिल्ह्यामध्ये जवळजवळ 58 लाख आहेत, राज्यामध्ये 42 मीटर आहेत. आणि माझी विनंती राहील याच्यामध्ये की हा प्रश्न कृपया परत सुरुवातीला सांगितलंय की हा 5 मिनिट संपलेली हे तात्काळ थांबवा, हे स्मार्ट मीटर थांबवा. केवळ काय होतं की जसं काही आम्हीच काहीतरी करतोय असं जेव्हा मांडलं जातं ना, त्यावेळेस मग आपल्याला काही वस्तुस्थिती सांगावी लागते. हे जे काही RDSS ची योजना केंद्र सरकारने आणली की ज्याच्यामध्ये ते 60% पैसे देणार, आपण 40% पैसे देणार आणि सिस्टीम इम्प्रुव्हमेंट आपण करणार, याच्यामध्ये 39,000 कोटी रुपयाचा आराखडा आपल्या महाराष्ट्राचा मंजूर झाला. या RDSS च्या योजनेचा भाग म्हणजे हे स्मार्ट मीटर आहेत. आता ही केंद्र सरकारने 26 फेब्रुवारी 2021 या संदर्भात सगळ्या डिस्कॉमशी वगैरे करार केले की आपण तुम्ही देऊ. आता RDSS ची योजना चालू ही तयार कधी झाली स्मार्ट मीटरची आपल्या राज्यामध्ये? आमच्या काळात नाही झाली. नाही म्हणून एक मिनिट, फक्त जेव्हा हेतुआरोप होतो ना की कुठल्या तरी कंपनीला करतोय, आपल्याच काळात झाली. पण हरकत नाही, नाही हरकत नाही, ती तुमच्या काळात हो का आमच्या काळात हो, योजना तयार याकरता झाली होती की हा सिस्टीम इम्प्रुव्हमेंट करायची आहे म्हणून 39,000 कोटी रुपयाची योजना केंद्र सरकारने ती मंजूर केली. आता आपण या संदर्भात जे काही टेंडर काढले या टेंडरमध्ये एकटे अडाणी नाहीत, मग असं का करता? नाही आता मला एवढंच सांगा, मी तुम्हाला विचारतो एक मिनिट, मला एवढंच सांगा की राज्यामध्ये टेंडर काढल्यानंतर तुम्हाला असं म्हणता येईल की तुम्ही नका येऊ, तुम्ही नाही चालत आम्हाला, तुम्ही या, तुम्ही असं नसतं, हे टेंडर आहे.
नाही असं होत असेल तर त्याच्यावर नाही, त्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायला वेगळी चर्चा ठेवायला लागेल असं नाही, तुम्ही बोलला पाहिजे माझं ऐकून घ्यावं लागेल, मग मी कामकाज सांगून टाकतो. त्याच्यामध्ये एनसीसी आलं, अडाणी आलं, जिनस आलं, मॉन्टे कार्लो आलं, या सगळ्यांना हे मीटरचे त्या ठिकाणी टेंडर्स दिले. दुसरं म्हणजे जे इतर स्टेट्स आहेत, आंध्र, झारखंड, बिहार, उत्तराखंड, या सगळ्यांपेक्षा आपले रेट 2000 कमी आहेत, प्रति मीटर 2000 कमी आपले रेट आहेत. आणि हे सगळं होत असताना आपण निर्णय काय घेतला, आपण निर्णय असा घेतला सर्वसामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाहीत. मग कोणाला बसवणार आहे? सिस्टीम मीटरिंग अंतर्गत सबस्टेशनमधील सर्व फिडरवर, तसेच सर्व वितरण रोहित्रांवर, सर्व सरकारी कार्यालयांमध्ये आपण स्मार्ट मीटर या ठिकाणी बसवणार आहोत. दुसरं, आपण जे म्हणालात ते बसवून निघून जातील असं नाही आहे. यातली टेंडर कंडिशन काय आहे? स्मार्ट मीटर बसवताना त्यात बिघाड झाल्यास तो दुरुस्त करून पूर्ववत करण्याची जबाबदारी पुढचे 10 वर्ष निविदाकारावर आहे, त्यामुळे तो लावून पळून जाऊ शकत नाही. आणि दुसरं, त्याला पेमेंट कसं होणार आहे? ही अशी सिस्टीम नाही आहे की त्यांनी त्या ठिकाणी मीटर लावायचं आणि मग ते तुमच्या बिलातून वसूल करायचं, असं नाही आहे. सिस्टीम इम्प्रूव्हमेंट करता हे मीटर आपण लावतोय, त्यामुळे सिस्टीम इम्प्रूव्ह होऊन जेवढे अधिकचा महसूल प्राप्त होईल, म्हणजे समजा मागच्या वेळी त्या ठिकाणी जे काही आपलं बिलिंग झालं होतं, आपण जी काही वीज वापरली होती, त्या वापरलेल्या विजेत आणि आता रिअलायझेशन मध्ये जेवढा फरक होईल, त्या फरकातून त्यांना पेमेंट मिळणार आहे. त्याच्यामुळे हे काही त्यांना अपफ्रंट पेमेंट कुठलंही नाही, या ठिकाणी निविदाकाराला कुठलंही अपफ्रंट पेमेंट होणार नाही. तो टॅक्स मॉडेल आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर प्लस ऑपरेशन अँड मेंटेनन्सवर मीटर लावून पुढील 10 वर्षापर्यंत देखभाल दुरुस्तीची जबाबदारी निविदाकाराची आहे. दर महिन्याला प्रत्येक मीटर देयक सर्व्हिस लेवल अग्रीमेंट प्रमाणे महावितरण तर्फे निविदाकाराला देण्यात येणार आहे. 39,000 कोटीचा प्लॅन ज्यावेळी मंजूर झाला त्यावेळी केंद्र शासनानं आटच घातली होती की स्मार्ट मीटर घेतलेच पाहिजेत. मग अनेक राज्यांनी ती आट नाकारली, ती कर्ज घेतली नाहीत. आता आपण म्हणणार की मग घेतले त्या काळामध्ये, तो आधीच भाई जगतापांनी सांगितलं हा राजकीय विषय नाही, परंतु आज 2021 भाई केंद्रानं आट घातली की स्मार्ट मीटर घेतलेच पाहिजेत या कर्जाला, त्यामुळे पर्याय नव्हता कुठल्याही राज्याला न म्हणण्याचा. आता माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, उपमुख्यमंत्री महोदयांनी देखील नागपूरमध्ये जाहीर केला असे आम्ही वर्तमानपत्रामध्ये ऐकले, 300 युनिटच्या खालच्या 1.5 कोटी लोकांना आणि 100 युनिटच्या खालच्या 1.5 कोटी आणि 300 युनिटच्या खालच्या 52 लोकांना हे लागणार नाही, असं आपण स्पष्ट या ठिकाणी सांगाल का? हा माझा स्पेसिफिक प्रश्न. सर्वसामान्य ग्राहकांना लागणारच नाहीये. तुम्ही 300 युनिट का म्हणता? 400 युनिटवाल्याला लागत नाहीये, त्यालाही लागत नाहीये. आणि दुसरं, आपल्या माहिती करता देशातल्या सगळ्या राज्यांनी RDSS ची योजना स्वीकारली आणि सगळ्या राज्यांमध्ये प्रीपेड मीटर लागतात. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.